गोगलगाईचा पण उल्लेख करून त्या पीक विमा कंपन्यांना सांगावं लागेल की ह्याचा तुम्ही हे इन्क्लूड करा आणि शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मदत त्या ठिकाणी करा। हे झालं पीक विम्याचं कंपन्यांच्याकडनं। पण सरकारने तर सरकार अशा प्रकारे आमच्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही तर परंपरा आहे। आजपर्यंत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी कुठल्या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आला त्या त्यावेळेस त्या त्या राज्यकर्त्यांनी ह्याच्याबद्दलचे निर्णय घेतलेले, तशाच पद्धतीचा सकारात्मक निर्णय राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी घेतला पाहिजे। आणि त्यांनी SDRF वगैरे जे काही केंद्राचा निधी येतो तिथं पण सांगितलं पाहिजे की गोगलगाईचा प्रादुर्भाव हे नवीनच गोष्ट पुढं आलेली आहे आणि त्याच्यामध्ये केंद्राच्या पण लक्षात आणून देऊन त्याचा अंतर्भाव केला तर खालच्या अधिकाऱ्यांना काम करत असताना सोपं जातं असं माझं धनंजयचं आमच्या सगळ्यांचं पाहणी केल्यानंतर मत झालेलं।